तर बघा आता विषय काय माहितीये का, ही सगळी इथं दिसतात ना तुम्हाला, हे बघा इकडे हे असं घर आहे, येणार म्हणजे आपल्या शेजारच्या वस्तीवर आहे बघा, तर इथं ना लग्नाचा कार्यक्रम आहे, तर आज आहे ना काय म्हणते तो गाणा आणि बांगड्याचा कार्यक्रम होता, तर मला ना बांगड्या भरण्यासाठी इथं बोलवलं होतं, त्याच्यामुळे मी आले बघा इथं वस्तीवर, तर हे म्हणते ती एक व्हिडिओ घ्या चांगला, तर म्हणलं करावा आता व्हिडिओला सुरुवात. तुम्ही नका बघू, आपली युट्यूब फॅमिली बघती या कशी उभं राहिलं बघितलं, फोटो काढायला उभं राहिलं. ही ना माझी ननंद बाई आहे, तुमच्या दाजींची चुलत बहीण आहे. मिळवणी माझी बरं असू द्या, चला तुमची मिळवणी तर तुमची मिळवणी मिळवणी तर आमची. ही नवरदेवाचं वडील आहेत, ही कोण आहेत, मामा आहेत, आणि तुम्ही जाऊ द्या आता चला इथं नाही दिदी उभा राहिली. इकडे ना बांगड्या भरायचा कार्यक्रम झाला, हे काय फोटो काढायला उभं राहिलं राहिलं ह्यांना राहू द्या, इथं ना बघा बांगड्या भरत्यात नवरदेव राहिला, आली नवरदेवाकडे थांबा. ही नवरदेवाची आत्या आहे बघा, इकडे एक आत्या आहे आणि तिकडे आजी आहे नवरदेवाची, तर तिघांचं चेहरा शेम दिसते. अजून तीन किती आत्या आहेत, अजून तिघी जण आहेत बघा, तिघी जणी आत्या राहिले तर अजून दाखवायचे, तर त्या काही आत्या नाहीत, त्यांना नंतर ना हळदी दिवशी दाखवते तुम्हाला. इकडे एक आजी बसले बघा, ह्या मावशी तुम्ही कुठून आलाय, सिद्धटेकवरून आले, सिद्धटेकवरून आला बांगडे भरायला. मग आई होय आईची आई होय आयो, मी ओळखलंच नाही, मला माहितच नव्हतं. नवरदेवाची आजी आहे बघा, तर नवरदेवाची आई दाखवते, कारण नवरदेवाची आई आहे ही आणि ही माझी ननंद बाई आहे, त्याच्यामुळे ना लय बोलतात बघा. हा आले 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 आले, ह्याला लय आवड आहे बघा व्हिडिओची, आल्यापासून म्हणतात व्हिडिओ घ्या. तिकडे बघा हे असं घर आहे, भारी असं मस्त सजवलेलं आहे, लगीन घर आहे. आणि हे बघा, ही आहेत नवरदेव, गणेश, गणेशच नाव आहे ना, ही नवरदेव आहे बघा, हा फोटोग्राफर. तर काय दोन शब्द, कसं वाटतंय काय, कसं वाटतंय काय, काय नाही इकडं नवरदेवाची बहीण आहे बघा. हे दिदी कोण आहे, मी ओळखलंच नाही, आमच्या आत्याच्या दाजीची पोरगी, दाजीची पोरगी आहे का, असं तुमचं दाजीच माहिती नाही लय मला होय दादे, मला नाही तर जेवढी ओळखीची आहेत ना तेवढीच माहिती आहेत बघा. तर नवरदेवाची आई येते का नाही बाहेर, कुठं राहिली आता आई, येत आहेत का नाही तुम्ही, चला चला लवकर. वरमायचा राहणार कस काय चाललाय भेटला, वरमायने तर अजून बांगडा पण भरले नाही, आम्हाला बोलवले बांगडा भरायला, बांगडा भरायला आलती, पण अगोदर म्हणले आज जेवण करून घ्या, कारण आज काय गहना आणि सवासनी होत्या सगळं होतं, तर गहना सवासनी झाले दुपारी आणि मी यायला उशीर झाला मला थोडासा, तर आता बांगड्या ही भरायच्या, जेवण ही केलेलं आहे बघा. तर कस काय वाटतंय वरमाई, आपल्या ना शेजारच्याच आहेत बघा, कधी पण आहे ना आपलं काय पण काम असू द्या, घरी किंवा काय कार्यक्रम असू द्या, हळदी कुंकू असू द्या, पुढपुढ कुठं चालला काय पण असू द्या, त्या टायमाला उपस्थित राहतेत, किती पण काम असू द्या, सगळं हातातलं काम टाकून लगेचच घरी येते तर सांगन त्या टायमाला, त्याच्यामुळं आमचं पण कर्तव्य यायचं लगेचच. तर लग्नाचा मस्त असा दणका उठणार आहे बघा, हिथंच हिथं असा मंडप घालायचा या मस्त दारा झाडं चेकूची आंब्याची नारळाची आहेत, तर इथं मंडप घालायचा आणि इथंच लगीन आहे, तर अजून दोन दिवसांनी लगीन आहे, तर तुम्हाला लग्नाचं पण व्हिडिओ आणि हळदीचंही सगळं बघायला भेटणार आहे, कारण आहे ना यांना व्हिडिओची आवड आहे असू द्या म्हणतात, छान वाटतं आपलं व्हिडिओ सगळं बघतात ते, बघून पण छान वाटतं. तुम्ही काय बोलसान का, मीच बोलू काय, कस काय तयारी चालली, वरमाय पाहिलंय जोरात चालू आहे ना, चालू आहे, तुम्ही आला बरं वाटलं आम्हाला बी, सगळ्या बायका आले, हा सगळं झालंय, हा सगळं झालंय. तर आता बांगड्या भरायचे, तिकडे चाललाय बांगड्या भरायचा कार्यक्रम, तर म्हणलं हाय यांची पण इच्छा आणि आले मी इकडे म्हणून तुम्हाला पण सांगावं म्हणलं, म्हणून व्हिडिओ बनवायला घेतलाय छोटासा. तर सुरुवातीला कसं केलं त्यांनी बघितलं का, हा ताई तीन काय तात्या आणि दादा तिघांनी, तुम्ही नव्हतात बाहेर, तर नाही एवढं जुळत आहे,
चला असू द्या, मला पण भारी वाटली होती येऊन. सगळ्यात सगळे हसून खेळून मस्त आपल्यासारखीच फॅमिली आहे बघा. आणि इकडं यांचं चाललंय जेवण. नवरदेवा बरोबर गेलत्या देवाला. हे कराय बाहेरच्या पण लाईट लावावं. कुठं देवाला गेलते ना? हा चला असू द्या. चाला इकडं कार्यक्रम. कोणचा दादा? हिवे दादा. दादाच काढलं की काढला काढला. यांच्यातलं कोण तुमच्या ओळखीचं असलं ना तर नक्की सांगा बरं का. आतमध्ये आहेत अजून पण आत काय मी गेले नाही. आणि नको आता तर नवरदेव पण ओळखीचा असला तर सांगा कुठं बघितलंय का ह्याला. आणि अजून ह्यांना सगळ्यांना बघा तुम्ही तर कुणाचं दोन दोन शब्द कुणाला काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय. ह्यांना लय आवड आहे बघा. आले आल्याच म्हणले आम्हाला पण घ्या की आम्हाला पण सांगा की व्हिडिओच. ह्या पण आल्या आल्या म्हणल्या भांगड्याच भरायला बसा. वर्मा राहिली की वर्मा राहिली. आमच्या नंदूबाईचा आवाज लय खणखण येत मोठा. सगळ्यात जास्त माझा सुद्धा एक आवाज निघत नाही. आम्हाला लय आवडत बोला. मला काय शेम पाणी बहिणी शेम दिसते चेहऱ्यावर. तुम्हाला बघितलं पण नव्हतं चेहऱ्यावर. नसतं मला तर ओळखलं. त्याचं भाषण घ्या. भाषण काय भाषण बघ तुझं. बोल बोल काय जमोर. तुझं नाव सांग. हा चल बोल. काय म्हणतो नाव सांग तू. काय थँक्यू थँक्यू. फक्त शब्द कळला मला. बाकीचं काय सुद्धा काय सुद्धा कळलं नाही. तुम्हाला काय कळलं असलं तर नक्की सांगा मला कमेंट करून. ते बोलला लय भारी बोलला बर का. पण ते काय म्हणला ना तेच काय कळलं नाही. त्या बबलीचं बी आम्हाला काय कळलं. काय बोलतो ना तेच कळत नाही. हे बघा चक्कूला चक्कू कसलं भारी लागलं बैठ का. आंब्याला तूर लागला. आमच्या इकडच्या आंब्याला आमच्या तूरच लागला नाही अजून. आपल्या घरचं होय दिसतोय की हे काय. आपल्या रानातल्या आंब्याला तूर. अयो आंब पण लागली तिथं. हे बघा इथं काय रे. इथं हे बघा काय रे आले तिकडं. तर आपल्या रानातल्या आंब्याला अजून तूर पण नाही लागलेला. नाही ना लागण बहुतेक. शेजारांच्या पण आंब्याला लागल्या. आपल्या आंब्याला नाही लागला. दोन वर्षातच लागला. गेल्या वर्षी लय आंबा आलत. तर चला असू द्या इथं. चालला बांगड्या भरायचा कार्यक्रम. तर आता मी बांगड्या भरून घेते आणि घरी जाते कारण बराच टाइम झालाय. दाजी पण इकडे गेले. स्वीटी पण गावात आहे. स्वीटीला पण अजून काही घर आणलेलं नाही. स्वीटी घरीच आहे. आणि चला मी घेते उरकून बांगड्या भरून आणि मग जाते घरी. तर व्हिडिओला इथं चेंज करते कशी वाटली यांची फॅमिली ती पण सांगा नक्कीच कमेंट करून. तर चला बाय बाय कर. बाय.